राम राम मंडळी, आमची माती आमची माणसं मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये थोड्या आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, ह्यासाठी आज मी तुम्हाला थोडंसं महत्वाचं सांगणार आहे. कसं आहे, दिवस उन्हाळ्यात आहे, ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येकाला थंड सगळं असं वाटतं, बर्फाचं गोळं, थंड पाणी. तर त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे. कसं आहे बरं का, प्रत्येक जण काय करतं की फ्रीजमधलं पाणी पितं, फ्रीजमधलं थंड पाणी. आता थंड पाणी उन्हाळ्यात प्रत्येकाला हवा हवसंच वाटतं, पण अति थंड पाणी जर तुम्ही पेलात तर तुम्हाला जास्त पाणी प्यावंसं वाटणार नाही. म्हणजे थंड पाणी पेल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये जास्त पाणी जातच नाही, माणूस जास्त पाणी थंड पिऊ शकत नाही. तर त्याच्यामुळं आपलं जे शरीराला पाण्याची गरज आहे ती जी पाण्याची गरज आपली भागत नाही, पाणी आपल्या शरीराला कमी पडतं. आणि बघा, फ्रीजमधलं पाणी पिल्यावर सुद्धा लघवीची जळजळ आपली थांबत नाही, लघवीची जळजळ आपली वाढते. त्याच्यामुळं पाणी पिताना शक्यतो माठातलं पाणी, डेऱ्यातलं पाणी प्यावं. ते पाणी थंड असतं. थंड का असतं, कारण की डेऱ्यामध्ये पाणी टाकतो आपण, पाणी टाकल्यानंतर डेरा पाजरायला चालू होतो. डेरा ज्या वेळेस पाजरायला चालू होतो त्या टायमाला बाहेरच्या बाजूनी बारीक 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 त्याला पाझर आलेला असते. त्याच्यामुळं आणि त्या बाहेरचं जे पाणी आहे पाझरलेलं, बाहेर जे पाणी येतं त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, किंवा त्या पाण्याचं बाष्पीभवन होण्यासाठी आतील पाण्यातली उष्णता खर्च होते. त्यामुळं आतील पाणी हे थंड होता, म्हणजे त्याच्यावर संस्कारच थंड होते, एकदम ते थंड पाणी राहतं आणि त्याच्यातली उष्णता सगळी संपून जाते. आणि ते खरंखुरं ते थंड पाणी, हे माठातलं पाणी प्रत्येकाने प्यायलं पाहिजे मित्रांनो. फ्रीजमधलं पाणी प्यायचं टाळलं पाहिजे, जर थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावं, कारण की एकदम जर तुम्ही जास्त पाणी प्याल तर तुम्हाला थोडा त्रास होईल. जर थोड्या थोड्या वेळाने थोड्या थोड्या वेळाने पाणी प्याल, जर तुम्ही उन्हात काम करताय तर तुम्हाला दिवसाला कमीत कमी सहा ते साडेसहा लिटर पाणी तुम्हाला पिलंच पाहिजे. 7 लिटर पिलं तरी चालेल. पाणी जर का तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात कमी पिताय तर तुम्हाला मुतखडा होण्याचा त्रास वाढतात, कारण की उन्हाळ्या दिवसात मुतखड्याचा त्रास जास्त चालू होते मित्रांनो. त्यासाठी शरीर आपलं ह्या उन्हाळ्यामध्ये थंड राहण्यासाठी किंवा शरीराची उष्णता कमी होण्यासाठी तुम्हाला मी एक थोडंसं उपाय सांगतो. काय करायचं, एक मातीचं भांडं घ्यायचं, त्या मातीच्या भांड्यामध्ये एक चमचा धन पावडर टाकायची, म्हणजे धन घ्यायचं, त्याची पावडर करायची, ती त्या मातीच्या मडक्यामध्ये टाकायची. त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे खडीसाखर टाकायची. त्याचं तोंडवरनं कापडाने बांधून ठेवायचं किंवा त्याच्यावर एक झाकण ठेवायचं. रात्रभर पाणी ते तसंच हवेला ठेवायचं आणि सकाळच्याला ते पाणी चांगलं चमच्याने ढवळायचं आणि ते पाणी गाळून घ्यायचं. गाळून घेतल्यानंतर ते पाणी सकाळ सकाळ उपाशीपोटी जर तुम्ही पिताय तर ह्या पाण्याचा एक फायदा होईल तुम्हाला, तुमच्या शरीरातली उष्णता कमी होईल. धन हे वातपित्त शामक आहे, त्याच्यामुळे तुमचं पित्तसुद्धा शमन होईल. उन्हाळा दिवसामध्ये पित्ताचा त्रास सगळ्यांना वाढलेला असते, पित्त वाढतं, कारण की बाहेर पण उष्णता असते आणि आतमध्ये पण उष्णता असते, त्यामुळे पित्त वाढतं मित्रांनो. तर त्याच्यासाठी तुम्हाला ही धन पाणी खूपच फायदेशीर ठरणार आहे. बाहेर जाताना डोक्यावर टोपी घेऊन जायची, पायामध्ये चपला घालूनच बाहेर पडायचं. ही अशी जर काळजी तुम्हाला घेतली तर उन्हाचा त्रास तुम्हाला कमीत कमी होईल मित्रांनो. माहिती आवडली असेल तर जरूर लाईक करा. धन्यवाद.